स्वयंपाक झालाय का? ए तवळे, तुझ्या बापाची नोकर दिसले का? मी मला विचारती स्वयंपाक झाला का? अग सुरेखा, तू एकटीच होती घरी, काय काम केलं बरं? सकाळी सगळं काम आवरून गेली होती मी. मग उपकार केला का माझ्यावर तू? उपकार केला का? तू असं काय बोलत असते का नेहमी? मी असंच बोलणार. असंच बोलणार म्हणजे? अगं मी कोणाची तर रोजानी गेली असती ना तर मला 3 पट पैसे भेटले बाय असते, माहिती का? तुझं काम आहे ते काम करायचं, माझं नाही, समजलं का? अगं मी पण एक माणूस आहे, असं काय करते दिवसभर? माझं एखादा बैलासारखं राबून घेते. तूच करायचं काम, मी एकही काम करणार नाही, समजलं ना? माझ्या बापाने तुझ्या घरात काम करायला नाही पाठवलं मला, तू तुझं बघ काय काम करायचं. तुझं पण घर आहे त्याच्यामुळे तुला खूप लागली ना, तू तुझं स्वयंपाक बनव आणि खा, मी माझं करते ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर. मला काय बोला अग, पैशाचा माणसा एवढा माज नाही करू सुरेखा. म्हणजे टवळे, तू नको शिकू मला, शब्द वापरत जाय मोठी, जावे मी तुझी. मग मी काय करू? मी काय करू? तू जावयस मोठी असशील, मला काय करायचंय? अग कोणाला देवाला तरी घाबर, काय वाक, चल निघ, जा स्वयंपाक कर घरात जाऊन. उठ, निघाली मला शिकवायला. स्वयंपाक झाला का रे? मला विचारता का तुम्ही? मग कोणाला विचारायचं? तर म्हशीला विचारा, तिनं बघा केलाय का जाऊन. तू करते काय नेमकी? करते काय म्हणजे? हा, तुला स्वयंपाक पण करता येत नाही का? नाही करणार मी स्वयंपाक बिपाक, नुसतं मोबाईलच खेळायचा. हा, मला मोबाईलच लागतो बघायला फक्त. अरे तेव्हा मी दिवसभर काम करते, त्यांना तिची लय कडवडाय लागली तुम्ही. तिचा नवरा दारू ढोसत बसतो दिवसभर, त्याच्यावरच काम कोण करणार आहे? खरं होतं आहे, ते दिवसभर जरी दारू पियत असला ना, पण थोडस काम करू लागायचं नोहिनीला, का ते जमत नाही तुला? माझं काम नाही येते, घरातले काम करायचे. जेवलं तर वाढशील ना, जाऊन घ्या आता ना, जा. काय कटकटे बाबा, थोडस जास्त बोलायचं नाही, नाही तर निघून जात असते मी माझ्या माहेरी, समजलं ना? उठायचं आणि घ्यायचं खायचं, तेवढं आपल्याला. तुम्हाला सांगा तरी मला. अहो ती बया, ते तोंडाला एखादा गोपी साईड कुत्र चावेल अशी भुकती माणसाला. टवळे काय, म्हैस काय, तसं हिच्या बापाने मला जन्म दिला होता, इतकी घाण घाण बोलती. आणि तुम्ही कुशाल दारू पिऊन बसता, कामा धंदे बघा ना जरा थोडेसे. हा जाऊ दे, ती पागल ती बाई. ती बाया पागल आहे, पण आपण किती याच्यामध्ये आज्ञाने बघा ना जरा. काय केलं मी? अहो जरा हे दारू पिणं बंद करावं, या दारूनी फार सगळा संसार उद्ध्वस्त झाला माझा. ज्यांची लायकी नाही ना, ते सुद्धा बोलून जातात तुमच्यामुळं. जाऊ दे. काय जाऊ दे, मी जाऊ का निघून माझ्या माहेरी? मी फार कदरले या गोष्टीला, आता शपथ सांगते. उठ सोड दारू, उठ सोड दारू, उठ सोड, लोकांच्या जीव्या नको नको वाटायला लागलं बरं मला पण. आता बापाला म्हटलं होतं बघ, तरी जरा नीट बघ मला नवरा, तिला असा बेवडा त्या निंद्र गळ्यात घालून. संसार नावाची चीज समजत नाही. काय काय केलं मी? काय काय केलं? काय मी पण प्यायला बसते उद्यापासून तुमच्या सोबत. सकाळी 8 वाजेपासून शेतामध्ये कामाला जायचं, सकाळी 5 वाजेपासून उठून घरामधलं काम आवरायचं. अहो जरा माणसाचा जीव पण जाणवायला शिकाव माणसानी. जाऊ दे, जा, तू डोकं नको खाऊ. काय डोकं नको खाऊ? अहो हे ऐकू ऐकू म्हणजे लग्नाचे एवढे वर्ष गेले. अहो ती लहान असून तिला लाज वाटते का बोलायची? काय बोला माणसाला, तिला आजपर्यंत भाजीमध्ये काय टाकावं लागतं हे सुद्धा माहित नाही. नुसतं त्या मोबाईलच्या कांड्यात मोठा घालत राहते. फार कदरली मी तर. दोघा नवरा बायकोंना एवढा ताण दिलाय ना, तो बेवडा सारखं पिऊन हिंडत फिरतो आणि ही बाई का हे केलं का ते केलं का, ह्यांचं ना काहीतरी करावंच लागणार आहे मला. ह्यांना घरातून बाहेर हाकलून द्यायचं बघावं लागेल. आला नास काय तोंडाचं पिऊन चुलत चुलत. Thank you.
आला नास का तोंडाचा मूत पिऊन. एक काम करते, ही संधी आहे दोघांना घराच्या बाहेर काढायची. भाऊजी, ओ भाऊजी, उठा. जेवले का तुम्ही? जेवण केलं का? नाही. चला मी जेवायला देते तुम्हाला. चला जेवण वाढते. तयारी कशी जेवण? चला चला. नीट चला दमानी. आओ सोडा मला लवकर सोडा. येड झाले का तुम्ही? सोडा लवकर, पटकन सोडा. वहिनी मी काय केलं? नस का कुठला? आओ कुठे गेले तुम्ही? वास मला लवकर. अगं कुठे गेलीस तू? मशी लवकर या इकडे. काय झालं? लवकर. ए काय झालं? मला कशाला विचार? तू विचार तुझ्या त्या नवऱ्याला. काय केलं त्याने नवऱ्याला? बघ त्याला विचार काय केलं त्याने माझ्यासोबत. माझ्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला त्यानं. हा त्यानं तुमच्या भावानं, त्या बेवड्यानं, त्या बेवडा कुठला? माझ्या अंगावर हात टाकला त्यानं. कुठं मारलं मी? हात तर लावलं का तिला? खरं बोलत तू? मी बघा तर दिसा ना का तुम्हाला? ह्या बेवड्याला काय अक्कल आहे का काही? त्याची वरणी नवऱ्याला नीट सांग. तुम्हाला दिसत का डोळ्यात काय गेलं का? भवानी तुझ्या नवऱ्याला बाहेर काढून घराच्या नाही ठेवायच्या. दोघांना मी बाहेर काढून लाज वाटायला पाहिजे. शांत बसा. तुम्ही पाहिलं ना, तुमच्या नवरीची माझ्या बायको किती वाईट नजर येते. आपण जर नसतो तिने काय केलं असतं? आता तर मला का दोघांना पण हकलून द्या. त्यासारखा थडकला सोबत ना. आता आम्हाला जायची इच्छा नाही. लवकर तुम्ही दिली ना तिथून निघा. एवढा कुठला इकडे गावाची बात नाही. घेऊन मी सांगत होते तरी तुम्हाला नका ठेवू ह्यांना म्हणून सोबत. बेवड्या वाहनाचा लय विश्वास होता मला याच्यावर. चल बसा इथं खाली. बसा खाली तिथच. नुसता डोक्याला ताण आहे बाई. काय माणूस निघाला डोक्याला ताण? कसं नशिबात पडलं काय माहिती? एवढं मोठं घरदार सोडून आता इथं मळ्यात राहायची वेळ आली पार. मला खरं सांगा, तुम्ही काय केलं तिच्या सोबत? काही नाही केलं. हो अजून तरी खरं सांगा. एवढा तमाशा झाला अख्या गावामध्ये. नाक घालायची काम झाले. मी काहीच नाही केलं. मी आलो बसलो. मला म्हणी चला आपण जेवण करू. आपण जेवण करू? मी जेवायला देते असं. अहो तिने कधी तुम्हाला जेवायला ताट वाढाव? असायला गावची गाव जाणी ती. तिने कधी कुणाला ग्लासभर पाणी विचारलं नाही? स्वतःच पाणी तिथे मला द्यावं लागतं आणि तुम्हाला जेवायचं विचारा का ते? मी काय काय नाही केलं. मी माओ मग एवढा मोठा आरोप लागला कस काय तुमच्यावर? तुम्ही घरात नेऊन केलं काय तिच्या सोबत असं? मी काहीच नाही केलं. ती मला म्हणणी जेवायला देते. मधी नेलं. माझ्याकडे बघा. माझी शपथ घेऊन सांगा तुम्ही खरंच काही केलं नाही. नाही तुझी शपथ. तुझी शपथ मी काय नाही केलं. आता ही शपथ पण मला खोटी वाटायला लागली. काय करावं तुम्हाला? अहो तुम्हाला कधीच सांगते मी, दारू सोडाव. ही दारू माणसाला बर्बाद करते पार. पाया पडते मी तुमच्या. दारू हा प्रकार सोडून द्या आता तरी. मी काहीच नाही केलं. ती काही बोलते. ती काही बोलते? मी मानन तुम्ही काही केलं नाही. तुमचा भाऊ मानन का? तुम्ही सांगा बरं, त्याला वाटणार का खरंच माझ्या भावाने काही केलं नाही म्हणून? मी काहीच नाही केलं. आपलं आता डोकंच काम करत नाही बाई. मला वाटलंच होतं एक ना एक दिवस काहीतरी होणारच आहे. हुट सुट काम धंदे, हुट सुट काम धंदे. बरं वैताग आला होता मला तर. आता तर हे नवीनच काय तर म्हणे. त्यांनी माझ्या अंगावर हात टाकला, माझ्या अंगाला हात लावला.
मला पण तसंच वाटतं माहिती का, कधी खोटच बोलत असणार म्हणून. कारण आजपर्यंत एवढ्या वर्षात कधी असं गावामध्ये घडलं नाही की माझ्या नवऱ्याने कोणत्या बाईचं नाव घेतलं. आणि ही गाव जाणी सटवी आली खायचं म्हणे, अंगाला हात लावला, चांगल्या माणसाचा डाग लावून दिला. आता काय करायचं, शेतातच राहायचं. तुम्हाला शपथ आहे उद्यापासून बिलकुल दारूला शिवायचं नाही, तुम्ही गपचूप कामधंदे करायचे. नाही पिणार. कुठे चालली ही गावजाणी कुत्री, बघा वसला घेऊन कुठं चालले ते. नाही इचे काय नाही कांडू कुठे केले ना, तर मी बी माझं नाव बदलून ठेव तर बघते तिला. या कोण माणूस या, यालाच भेटायला आली का ही इकडं. तरी म्हटलं ही रोज कोणासोबत एवढी व्हिडिओ कॉलला कॉलला बोलती, मी घरात घुसली का लपून बसायची ना. आता व्हिडिओ काय ग, किती उशीर केला यायला. अहो जरा काम होतं मला घरात. काय तुला काम असतंय, साधन काय तर बसलेलीच असती. हा बरं काम कर, लय ऊन लागते आपण खाली बसून बोलू. जरा बसतीतच, मी तर बसतो. जाईल कुत्रे नाही तर. सुरेखा तू आज तर लय खुश दिसू राहिली मला. खुशच आहे मी. नेमकं काय भानगड आहे. अहो ते बेवडा आणि त्याची बायको ती काढून दिली मी एकदाची घराच्या बाहेर. काय सांगती. नेमकं तू असं काय केलं त्याला काढून दिलं. बरं मी एकले छान प्लॅन केलं माहितीये. काय. माझ्या नवऱ्याला आणि जावाला असं वाटलं की त्यानं माझ्या अंगावर हात टाकलं, पण तसं काही नव्हतंच. ते बेवडा केला मी प्लॅन दिली. लयच डोकेबाज निघाली रे तू. आयला चांगलाच कांड केला त्यांचा विषय का. आयला पण एक बरं झालं बरं का. आता टेन्शन नाही राहिलं आपल्याला, म्हणजे आपल्याला भेटायला बी प्रॉब्लेम नाही आणि मी तुला कॉल केला का तरी बी प्रॉब्लेम नाही. हा ना सारखं आपलं मधी 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 करायची तोंड ढाकायची. आणि तू किती वेळा नुसतं सारखं म्हणायची, माझा कॉल आला का ती माझी जावे माझी जावे, व्हिडिओ कॉल आला का माझी जाव बघती, हे होते काय तू. हा आता जाऊन लढवलं ना मी. लय भारी झालं. आता आपल्याला काहीच टेन्शन नाही, आपण आता भेटायला मोकळे झालो, कॉल करायला मोकळे झालो. एवढा मोठा गेम केला तू माझ्या नवऱ्यावर. बर तरी मला वाटलंच काहीतरी काय भानगड असणार हिची. आता हा व्हिडिओ माझ्याकडे, आता भेट तू मला संध्याकाळी, बघ मी तुझं कसं कांड उघड करते ते गावसानी कुत्री कुणीकडची. आली बया दिसान कुठे गेली काय माहित. दार लावलं इथं, दुपार झाली भूक लागली मला इथं. यांची तर दिसाना काय करती, कुठं जाती तिची तिलाच माहिती, तिची मनमानी चालली ती कायम. आईला डोक्याला वायताक झाला आपल्या तर दिशेने लय. ओ भाऊजी तुम्ही काय लागली तर. हा नाही काय इथून, तुम्हाला सांगितलं घरी यायचं नाही तर म्हणून. काय म्हणून आम्हाला घराच्या बाहेर काढणार आहे आता. काय म्हणून म्हणजे, तुम्हाला माहित नाही काय केलं ते. हा काय केलं, त्यांनी काही नाही केलं, जे करायचं ते तुमच्या बायकोनीच केलं. ओ वहिनी तुम्ही पण का आता तुमच्या नवऱ्यांचे केलं पण तुम्ही तेच करता का परत. भाऊजी कधी पण ना माणसांनी कोणावर नाही पण रक्ताच्या माणसावर आहे ना विश्वास ठेवला पाहिजे. तुमचा रक्ताचा भाऊ आहे ना तो. रक्ताचा भाऊ माझ्या डोळ्यान पाहिलं ना तिने काय केलं, तुम्ही पाहिलं ना तरी तेच का आता. अहो कानाचा आणि डोळ्याचा पाच बोटाचा अंतर असतो लक्षात ठेवा. तुम्ही काय चढले नेमकं गीत. तुम्हाला माहिती कधी एक जणासोबत तिकडं गप्पा मारत बसतो, एका जणासोबत हिंडत होती तिकडं. ओ वहिनी तोंड समजून बोला तरी शिक, नवरीन ते केलं तर त्याच्या पांघरून घालता का तुम्ही. तुम्ही तेच करता माझ्या बाकू बद्दल. कसं ना बायकोचं कसं खरं वाटतं, भावाचं कसं खोटं वाटतं. दाखव तुम्हाला तिने काय केलं. काय केलं दाखव ना.
बघा हे कोण आहे बघा, दुसऱ्याला नाव ठेवायला की नुसतं असं केलं, माझ्या नवऱ्यावर चांगल्या सोन्यासारख्या नवऱ्यावर आळा घेतला कुत्रीने वहिनी, तिला लाज वाटायला पाहिजे काही, आता बोला ना काही। दादा मा चुकलं बर का, तो आरोप घ्यायच्या अगोदर ना थोडा विचार करायला पण होता। जाऊ दे, होती चूक माणसाकडून, पण तू एकदा तरी खात्री करायला पाहिजे होती ना। वहिनी चुकलं बर का माया बोलू, मी तिचं ऐकून आहे ना, तुम्हाला जे नाही ते बोललो, खरंच चुकलं माया बोलू। अहो तसं नाही भाऊजी, चुका सगळ्यांकडनंच होता, पण तुम्ही माझ्यावर सोडा, तुमच्या भावावर तर विश्वास ठेवायचा ना। दादा वहिनी चुकलं बर का मा ऐकून, तुम्हाला आहे ना मी तिच्या मुळे जे नाही तिने बोलू, आजपासून आहे तुम्ही तच राहायचं, आता माया तर जायचं नाही काहीच नाही। अहो भाऊजी तुम्ही कशाला माफी मागता, प्रत्येक घरामध्ये भांडायला भांडा हे लागतच असतं। पण लईच बोललो मी तिच्यामुळे तुम्हाला, आहे की नाही। जाऊ दा, एवढं काय टेन्शन घेऊ नका, आता झालं सगळं नीट, काय रे का मग लोड घ्यायचं सांगा बरं। ए तू काय करायली इथं मशू आणि तोंडाची? अय आय घाले तू गपचू बस, तू बाहेर काय चाळे करते ना, मला ते समजलंय आता। काय पण काय बोलायला लागले हो तुम्ही, मी कसले चाळे केलेत? काही बोल आता, तू काय चाळे करते ना, तुला दाखवतो ना आता। होय नी दाखा बरं, तिला व्हिडिओ हे बघ, बघितला पाहिलं काय चाळे करते बाहेर तू? हा अरे तो अरे विश्वास ठेवून माझ्या भावाला बोललो ना मी, वहिनीला बोललो जे नाही ते, हा हे नाटकं करते का बाहेर जाऊन तू? तो अरे किती विश्वास होता माझ्यावाला, आणि तू एकाचं दोन केलं, माझ्या भावाला फसासाठी एकाण केलं होतं तिकडं, हा आण ते मोबाईल इकडं, आणि आजपासून एका रानातले सगळे कामं तो करतले, घरातले पण करायचे। दादा आणि वहिनी आजपासून तुम्ही रानात जायचं नाही काय नाही, इथं घरीच राहायचं, तिची जखमारी काय करायची ती? हो ऐका ना, चुकलं माझं, मी असं नव्हतं करायला पाहिजे, तुमच्या खोटे आरोप लावले, प्लीज माफ करा ना मला, मी परत नाही असं करणार कधीच। शांत बस, तू माफ करा सुद्धा लायकीची नाहीये, चालते वय तू ना अगोदर। अहो भाऊजी शांत बसा थोडस, गावातल्या लोकांना तमाशा करता का? परत बाई असं काहीच करू नको, आपण एकाच घरातले ना, तिची चूक झाली द्या सोडून एवढ्या वेळेस तिला। पण वहिनी किती आरोप घेतले दादा तिना, नाही करणार ती परत, तिला पण तिची चूक कळाली आता। बरं आज कर सगळे रानातले काम, घरातले काम तो करायची। अहो तिचे एक ठिकट ना होईल का, मी तिला करू लागत जाईन, तुम्ही नका लोड घेऊ आता। वहिनी आजपासून सगळे काम ती करणार, तुम्ही आजबा डोकं लावायचं नाही, चला घरात दादा चल घरात, ती आपले करीन काम तिची।